दिवशीची ही स्पर्धा अगदी पाहिलं तर पुण्यातील अनेक संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्याचबरोबर पिंपरी या भागातील वी लोकल संघांनी देखील सुंदर खेळाचं प्रदर्शन या स्पर्धेदरम्यान केलं. आणि आज अगदी पाहिलं तर ओपन गटातील सर्व खेळाडू आज मैदानामध्ये उतरत आहेत आणि त्या खेळाडूंचा ताकदवान खेळ आज मैदानामध्ये पाहायला मिळेल. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये नेक्सन सर यांना आपण पाहतोय. नेक्सन सरांबद्दल बोलायचं झालं तर अगदी एक चाणाक्ष पंचाची भूमिका त्यांनी नक्की पार पाडली. त्याचबरोबर डान्सिंग अंपायर म्हणून नक्कीच प्रसिद्ध आहेत आणि त्यांचा डान्स पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक या ठिकाणी येतात. वसीमभाई शेख यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि त्यांचा डान्स आज देखील आपल्याला फायनलच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल यात कोणतीही शंका नाही. तर मेन पंचाच्या भूमिकेत आपण कुणाल निकाळजे त्यांना पाहतोय. सामन्याला सुरुवात स्ट्रायकिंग एंडवरती असतील वाशिक, नॉन स्ट्रायकिंग एंडला राजेश. दोन्ही संघाचा एक एक अतिरिक्त खेळाडू इथे स्कोर बुकच्या इथे पाठवून द्या, स्कोरच्या इथे पाठवून द्या. विशाल सर आमच्या आहेतच, हमराज मृत्युंजय आपला खेळाडू या ठिकाणी पाठवून दिला तर बरं होईल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सनी कसबे यांना गोलंदाजी मार्कवर पाहतोय. सांगवीचा तेजपुंज तारा अगदी हा हंगाम मात्र सनी कसबेने जबरदस्त पद्धतीने गाजवला आणि त्याच्या नावाचा डंका आज संपूर्ण महाराष्ट्रभरच काय महाराष्ट्राच्या बाहेर देखील सनी कसबेला फार मोठी मागणी असते. आणि तो सनी कसबे गोलंदाजी मार्ग सज्ज होते. पहिला चेंडू टाकला जाईल मैदानामध्ये अगदी पाहतोय आपण वाशिक. पहिला चेंडू इथे मात्र अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र हा चेंडू निर्धाव डॉट बॉल. दोन्ही संघांमध्ये पाहिलं तर ताकदवान खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. एका बाजूने आपण गोलंदाजी करताना सनी कसबेला पाहतोय तर आता दुसऱ्या बाजूने थोड्याच वेळानंतर आकाश उत्तेकर यांची देखील ताकदवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. याच संघामध्ये आपण रोहन खरात यांना देखील खेळताना पाहतोय. ओ यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक तिथे मात्र एक सिंगल धाव खर्च होते आणि सिंगल धावेने इथे धाव फलकाचा श्री गणेश केला जाईल. सिंगल धावेने धाव फलकाला सुरुवात होते. सनी अगदी पहिल्या षटकामध्ये अगदी पाहिलं तर सुरुवात अगदी चांगली या ठिकाणी पाहायला मिळाली. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनने हमराज मृत्युंजय संघ हा मैदानामध्ये उतरलाय. काल अगदी आपण पाहिलं तर खासदार चषकमध्ये काल राजेश पाटेंनी केलेली जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली होती. आज देखील ती सुरुवात इथे पाहायला मिळणार का? ओ इथे मात्र पुलचा पॉवरफुल फटका आणि चेंडू इथे एक टप्पा घेत जातोय सीमारेषा पार चौकार. शॉर्ट पिच चेंडू होता, जागा बनवली आणि जागा बनवत असताना प्रेक्षकांच्या मनामध्ये अगदी बंगला बांधण्याचं काम केलं. इतकी मोठी जागा तिथे बनवली आणि गोलंदाजाने देखील त्याच रेंजमध्ये चेंडू दिला. त्या चेंडूवरती खेळलेला एक सुंदर फटका आणि इथे मात्र आपण पहिला चौकार या इनिंगचा पाहायला मिळाला. सुंदर फटका आणि त्यावरती आलेल्या आहे चार धावा. चार रन आणि धाव फलक पुढे सर केलं. धाव फलकावरती धावा जमा होत्या त्या पाच धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे की पूर्ण अजून सुरू आहे आणि त्या पहिल्या षटकामध्ये खेळलेला हा सुंदर चौकार आपण पाहिला. कालच आपण खासदार चषक SVPPL 2024 ही स्पर्धा पाहत होतो. त्या स्पर्धेमध्ये राजू पाटेने केलेली दमदार खेळी, 40 धावांचा भन्नाट खेळ आपल्याला काल पाहायला मिळाला आणि तो खेळ आज देखील जिथे काल संपला तिथे काल थांबला तिथूनच आज ह्या खेळाला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती खेळलेला सनसनीत चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला.
आकाश काळे, गेम चेंजर स्पोर्ट्स पर्वती, जे सर्व सर्व या ठिकाणी उपस्थित होतात त्यांचं स्वागत आहे. अगदी आकाश काळेंची देखील एक सुंदर स्पर्धा आपल्या भेटीला येते येणाऱ्या 22, 23, 24, 25 आणि 26 तारखेला मात्र फायनलचा दिवस. तळजाईचं सुंदर मैदान, सदू शिंदे क्रिकेट क्लबचं एक भव्य दिव्य मैदान, या मैदानामध्ये आकाश काळे यांची सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 5 दिवसाचा हा रणसंग्राम गेम चेंजर स्पोर्ट्स पर्वती आयोजनात माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आकाश काळे त्यामध्ये आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि खेळाडूच्या भूमिकेमध्ये देखील एक सुंदर स्पर्धा आपल्या भेटीला येते. पण इथे सुरू असलेला क्रिकेटचा भव्य दिवस सोहळा आपण पाहतोय. पंच आत्ताचा निर्णय काय? चौकार, 4 धावा, 4 धावा या ठिकाणी घोषित झाल्या. अगदी आयोजकांशी देखील बातचीत झाली, पंचांनी देखील निर्णय घेतला आणि हा चौकार मात्र हमराज मृत्युंजयच्या खात्यामध्ये जोडला जाईल. 4 धावांनी धावपळ पुढे सरकेल. 15 धावा, 5 धावा सुरुवात, 5 धावांनी अगदी झाली आणि ते पाहता पाहता या पहिल्या षटकामध्ये पाहूया कितपत धावा आई तिकीट बनवलं जाईल. यावेळेस स्विच इट गॅप बंद चेंडू, इथे पाहूया चौकार जाईल का, कारण आउटफील्ड थोडीशी शांत आणि इथे चेंडू मात्र थांबवला गेलाय. इथे मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. दी क्षेत्रक्षणा थोडा विकेट किपर सोपवला, दत्ता पवार यांनी मात्र एष्टांवरती तो चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. काही हिंसा अगदी चेंडू दूरवर न गेला आणि इथे मात्र 3 धावा या ठिकाणी पूर्ण. आठ धावा धावपलकावरती पूर्ण होतात. यावेळेस मात्र आता वासिक स्ट्राईकिंग असतील. 2 चेंडूमध्ये अगदी पाहिलं तर 7 धावांचा सुरेख खेळ राजू यांचा आपण पाहिलाय. 6 षटकाचा होणारा हा सामना. मित्रांनो, ज्या गाड्या तुमच्या ज्या टू व्हीलर वगैरे असतील, फोर व्हीलर वगैरे असतील, त्या पूर्णपणे त्या रोडच्या पलीकडे लावा. या बाजूला जर गाड्या लावल्या तर गाडीचं कोणतंही नुकसान झालं तर त्याला आयोजक जबाबदार राहणार नाहीत. समोर ती खडी आहे तिकडे लावा, ह्या ग्राउंडवरती गाड्या आणूच नका. ही विनंती असेल सर्वांना, सर्व प्रेक्षकांना, तुमच्या गाड्या पूर्णपणे पार्किंग लॉटमध्ये लावून टाका, इकडे कोणत्याही प्रकारे गाड्या लावू नका. गाडीचं नुकसान झालं तर आयोजक जबाबदार राहणार नाही. फुलटॉस चेंडू होता, फटका खेळायचा कुठे होता आणि गेलाय कुठे, पण धाव मात्र मिळते. एक सिंगल धाव. नऊ धावा धावपलकावरती पूर्ण होतात. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या षटकामध्ये सनी कसबेने खर्च केला त्या 9 धावा, एक चौकार यावर मध्ये पाहायला मिळाला. 3 धावा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. सर्व काही या ओव्हरमध्ये अगदी पाहायला मिळालं आणि पहिल्या ओव्हरची सुरुवात, या पहिल्या सामन्याची सुरुवात 9 धावा ह्या धावपलकावरती लावल्या गेल्या. यस, 9 धावा धावपलकावरती झालेले आहेत. आमचे स्कोरर मित्र प्रशांत गावडे यांनी सुंदर स्कोरिंगचं काम या ठिकाणी करतात आणि त्यांनी मात्र कळवलं की 9 धावा ह्या धावपलकावरती लावल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण, धावपलकावरती धावा झाल्या 9. पुढच्या षटकामध्ये पाहूया किती धावा या ठिकाणी अगदी आघाडीची जोडी मैदानामध्ये बनवेल. गोलंदाजी मार्कवर येत आहेत गोलंदाज राहुल सातव. गोलंदाजी मार्कवर पाहिलं तर फिरकी पट्टू म्हणून आपण नक्कीच त्यांच्याकडे पाहतो. अनेक वेळा फलंदाजांना खेळपट्टी होती नाचवत ठेवण्याचं काम राहुल सातव यांनी केलंय. वाघोली प्रभागातून आपल्या खेळाची सुरुवात केली. आज जर पाहिलं तर संपूर्ण जगभर त्यांच्या नावाचा डंका या ठिकाणी वाजला होता. खुल्या टप्प्यात चेंडू होता, लॉंग ऑफ ऑन मध्ये चेंडू फील्ड केलं जाईल. केवळ एक सिंगल धाव. अगदी ह्या मॅचमध्ये पाहिलं तर सुरुवात जर पाहिली तर राजू पाटे एका बाजूने आक्रमक खेळ खेळत आहेत तर दुसऱ्या बाजूने वाशिक शेख थोडासा शांत नक्कीच खेळ मैदानामध्ये खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. ती दोन्ही फलंदाज पाहिले तर आक्रमक फलंदाज आहेत.
पण अगदी एका बाजूने आत्ता आक्रमण सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने संयमी खेळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा या धावफलकावरती दुसरं षटक प्रगती पथावर येते आणि 10 धावा 6 षटकात सामना. किती धावांचं टार्गेट इथे मात्र सेट करण्याचा प्रयत्न हमराज मृत्युंजय करेल, पण अगदी इथे टार्गेट जर पाहिलं तर संपूर्ण मैदान ओपन मैदान आहे, 360 तुम्ही फटके खेळू शकता, त्यामुळे इथे टार्गेट फार मोठं लागणार आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग जर तुम्हाला करायचा असेल तर एक चांगली फलंदाजीची फळी मैदानामध्ये असणं गरजेचं आहे. आणि अगदी दोन्ही संघांमध्ये पाहिलं तर ताकदवान गोलंदाज आणि ताकदवान फलंदाजाचा मजबूत भरणा असलेले दोन्ही संघ आज एकमेकासमोर नक्कीच येऊन ठेपलेले आहेत आणि यांचा खेळ मात्र आज पाण्याचा योगायोग मात्र सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र कव्हरमध्ये चेंडू खेळला आहे, क्षेत्ररक्षक तिथे मात्र थोडीशी गडबड, चेंडू अगदी डोक्यावर पास होतोय, सीमा रेषा पार आणि त्यालाय दुसरा चौकार. राजू पाटील यांच्या बॅटमन आलेला दुसरा चौकार. कोरमध्ये खेळलेला हा फटका तुम्ही पाहताय, ऐन वेळेला चेंडूने घेतलेली उसळी, फिल्डरच्या डोक्यावरनं चेंडू मात्र पास झाला आणि इथे मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रक्षाला जास्त संधी मिळाली नाही चेंडूत फॉर्म होण्याची आणि चेंडू सीमापार गेला चौकार. पहिले चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती आलेला चौकार. धावफलकावरती होती मोठी वाढ, 14 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. राजू पाटे मात्र काल जिथून खेळ थांबवला होता तिथूनच सुरुवात करतोय. आज पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र 38 सर्कल मध्ये चेंडूला थांबवतो. एक सिंगल धाव, सिंगल धावेने ते धावफलक मात्र पुढे सरकेल, 15 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. काल खासदार चषक मध्ये मात्र त्यांचा खेळ आपण पाहिला आणि आज या मैदानामध्ये देखील आपण त्यांना खेळताना पाहतोय. समोर असेल आता वाशिक, समोर गोलंदाजी मार्कवर राहुल. हो, शॉर्ट पिच चेंडू आता पूल केला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक शरद आणि शरदकडनं झाली छोटीशी मिसफील्ड, पण तिथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल कारण शरदचा अगदी थ्रो सुरक्षित आलाय आणि केवळ एक सिंगल धाव, केवळ एक सिंगल धाव. फटका पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला, तिथे क्षेत्ररक्षण चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोहन कडनं झालेली छोटीशी चूक आणि ते मात्र दुसरी धाव. ती सहजरित्या या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. दोन्ही फलंदाज पाहिले तर उंच पुरे फलंदाज आहेत, अगदी कमी पावलांमध्येच अगदी क्रीज पूर्ण मापून घेत आहेत आणि एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट ह्या दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राहुलचा आता पुन्हा एकदा राईट ना मोर द विकेटने गोलंदाजीला सुरुवात करतायत. यावर मध्ये पाहिलं तर एक चौकार आणि 3 सिंगल, एक दुहेरी धाव आतापर्यंत या ठिकाणी खर्च आले. हो, हा चेंडू वेगवान होता, ताकदवान होता, चेंडू थोडासा खाली राहिला आणि इथे मात्र हा चेंडू निर्धाव. ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18 धावा, 18 रन ऑन स्कोर बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. कोणताही फलंदाज इथे बाद झाला नाही, म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं तर गोलंदाजांना यश मिळवण्यामध्ये अगदी इथे मात्र यश आलं नाहीये आणि ते यश मिळवणं गरजेचं आहे कारण या जोडीला तुम्ही जितक्या लवकर डगआउटला पाठवताल तितक्या तुम्ही धाव वाचवण्यामध्ये एक चांगलं काम करताल, पण या जोडीला फोडण्यामध्ये अजून तरी यश आलं नाहीये. एक सुंदर खेळ मैदानामध्ये आतापर्यंत हमराज मृत्युंजय कोथरूड संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक स्पोर्ट फाउंडेशन कैलासाशी ऋतिक कदम यांच्या स्मरणार्थ आयोजन केलेला क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय पाहिलं तर सौ वैशालीताई घोडेकर, श्री राहुल दादा भोसले, श्री डॉक्टर कैलासजी कदम यांचं मात्र प्रमुख मार्गदर्शन या स्पर्धेसाठी लाभलं आणि आज आपण पाहतोय या स्पर्धेचा फायनलचा दिवस आज आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 51,000 रुपये प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा आपण पाहतोय.
पर्व दुसऱ्यामध्ये या स्पर्धेने पदार्पण केलंय. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येत आहेत सुधीर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सुधीर साबळे. अनेक सामन्यांमध्ये आपण सुधीर साबळेंना गोलंदाजी करताना पाहिले. कंजूस गोलंदाज म्हणून आपण सुधीर साबळेंना नक्कीच ओळखतो. अनेक सामन्यांमध्ये जिथे कमी धावा खर्च संघाला विजयापर्यंत घेऊन जाणारा गोलंदाज म्हणजे सुधीर साबळे यांची एक वेगळी ओळख जी टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपण पाहिली. इथे पहिला चेंडू फुल टॉस हवाई फायर शरद पारगे जोडकरनं चेंडू सीमा पार षटकार. अगदी इथे पाहिलं तर तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. हा चेंडू बीमर होता का नक्की पाहिलं जाईल. फुलटॉ चेंडू आणि त्यावरती घेतलेला वासिक सिंगने पुरेपूर फायदा. चेंडू अगदी विकेट क्षेत्रामधनं भिरकावून दिला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. पहिला चेंडू ते स्वागत केलं षटकाराने. तर पंचाचा निर्णय या ठिकाणी आला फेअर डिलिव्हरी. चेंडू अगदी थोडासा खाली उतरणारा चेंडू होता. वासिकने मात्र तो पुरेपूर फायदा घेत 6 रनासाठी खेळून काढला षटकार. या ठिकाणी धावा ऍड होत आहेत. ओ पुन्हा एकदा बिग हिट पुन्हा एकदा पॉवरफुल फटका बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. सुधीर मैदानामध्ये आले. ज्या गोलंदाजाने अगदी टेनिस क्रिकेटमध्ये कमी धावा खर्च केला त्याच गोलंदाजावरती आक्रमण. पहिल्या 2 चेंडूला अगदी सीमारेषेच्या बाहेर फेकलं गेलं. अगदी आज अगदी मैदानामध्ये आपण पाहिलं तर ताकदवान खेळाडू येत आहेत. वासिक सिंग सारखा एक ताकदवान फलंदाज जो अगदी पहिले 2 ओव्हर शांत दिसून आला. पण ही शांतता होती ती वादळाच्या येण्याची. वादळ येण्या अगोदर अनेक वेळा शांतता नक्कीच पसरते चौफेर. आणि ती शांतता का पसरते कारण एका मोठ्या वादळाची येण्याची तिथे मात्र सुरुवात झालेली असते. ते वादळ मैदानामध्ये गोंगावते. पहिल्या 2 चेंडूवरती खेळलेले 2 बिग हिट 2 षटकार. अगदी आपण पाहतोय तिसरं षटक सुधीर साबळेंच्या हातामध्ये सोपवलं. अगदी मैदानामध्ये अगदी पाहिलं तर संघामध्ये रोहन करत सारखा एक ताकदवान गोलंदाज आहे. जरी मात्र मागच्या वेळेस जी स्पर्धा या ठिकाणी झाली होती त्या स्पर्धेमध्ये 12 चेंडूमध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या रविवारी. आणि VPLच्या दरम्यान ही स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये 12 चेंडूमध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. त्या गोलंदाजाला थांबवून अगदी सुधीर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलं. काहीतरी वेगळी स्ट्रॅटर्जी इथे नक्कीच कर्णधाराने अवलंबली असेल. आणि त्या फलंदाजी त्या स्ट्रॅटर्जीवरती आता मात्र खेळ मैदानामध्ये पुढे सरकतोय. ती 2 षटकार जरी गेले असतील या ओव्हरमध्ये तरी देखील सुधीर साबळे हा हिंमत न हारणारा खेळाडू आहे. इथून देखील तो कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. इथून देखील सामना रंगवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. 2 चेंडूवरती आलेले 2 षटकार त्यानंतरचे आलेले सिंगल धाव फलकावरती होत आहेत. 31 धावा तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 31 धावा. अगदी मॅचमध्ये पाहिलं तर सरासरी 10 च्या आतमध्ये धावा देत पहिली इनिंग संपवण्याचा प्रयत्न सितेश स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ करेल. पण इथे मात्र ह्या धाव खर्चावर यावेळेस फटका फसलाय. चेंडू आवे झेल टिपला पहिला मासा गळा लागलाय. पहिला फलंदाज इथे बाद. सुधीर साबळेचा हा चेंडू जर पाहिला तर फटका थोडासा कमजोर होता. अगदी ह्या फटक्यावरती ताकद मात्र दिसून आली नाही. नजाकत फक्त दाखवण्याचा प्रयत्न केला. पण अगदी नजाकत सोबत ताकद देखील महत्वाची होती. पण इथे मात्र सोपा झेल क्षेत्रक्षाने त्या ठिकाणी टिपला. आणि ते राजू पाटेंना मात्र माघारी परतावा लागेल. पहिला धक्का हमराज मृत्युंजय कोथरूड संघाला या ठिकाणी बसला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सौरभ दळवी. फलंदाजसाठी मैदानामध्ये येताना आपण पाहतोय पहिला फलंदाज ते राजू बाद झाले. शेरू लोहारने टिपलेला सुंदर झेल. आणि तिथे का
गोलंदाजीसाठी सुधीर साबळेला बोलवलं होतं ते मात्र समजून आलं, कारण ज्यावेळेस राईट हँड फलंदाज खेळत असताना दोन षटकार खेळले जरी असतील तरी नंतर सिंगल धावाली आणि त्यानंतर लेफ्ट हँडेड राजू पाटे समोर आला आणि पहिल्याच चेंडूवरती ते जाळं विणलं गेलं आणि त्या जाळ्यामध्ये सुधीर साबळेने मात्र राजू पाटेला अडकवलं. इथे फक्त लालच दिली, समोर चेंडू दिला आणि तिथे मात्र मोठा फटका खेळत असताना इथे पहिला धक्का हमराज मृत्युंजय संघाला बसला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सौरभ दळवी. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा सुधीर. चार चेंडूमध्ये अगदी 13 धावा खर्च झाले आणि एक फलंदाज देखील बाद केलाय. अजूनही दोन चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. 31 धावा आतापर्यंत धावफलकावरती लावल्या गेल्या. ओ यावेळेस आलेला चेंडू मात्र हवेत खेळला, तिथे झेल टिपला, बॅक टू बॅकचा दुसरा फलंदाज बाद. हे क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. इथे पहिल्या दोन चेंडूवरती दोन षटकार आले, वातावरण मात्र गरम केलं होतं वाशिकने, नंतर त्या वातावरणामध्ये अगदी गार पाणी ओतण्याचं काम सुधीरने केलं. बॅक टू बॅकचे दोन फलंदाज त्याने डगआउटला पाठवलेत. सौरभ मैदानामध्ये आला आणि पहिल्या चेंडूवरती त्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. आसिकने अगदी ज्या ठिकाणावरनं चेंडू मैदानाच्या बाहेर खेळले होते तिथून मात्र सर्व मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाला आणि ते संघाला दुसरा धक्का. या ठिकाणी 31 धावांवरती बसला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतात विपुल खैरे. विपुल खैरे मैदानामध्ये येत आहेत. टोरो स्पोर्ट्स चे सर्वे सर्वा या स्पोर्ट्स शॉपने देखील अनेक ब्रँडेड वस्तू खेळाडूंना उपलब्ध करून दिल्या. परिधान करून खेळल्याचा आनंद अनेक खेळाडूंनी घेतला. अनेक सुंदर असे ट्रॅकपॅन्ट टी शर्ट टोरो स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच मिळतात. त्या टोरो स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा विपुल खैरे आता मैदानामध्ये येत आहेत. त्या समोर असतील सुधीर, ज्यांनी दोन चेंडूवरती दोन फलंदाज बाद केले. ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस विलन ठरले होते, नंतर अंतिम टप्प्यामध्ये हिरोचं काम करताना आपण सुधीर साबळेंना पाहतोय. हो यावेळेस मात्र चेंडू विकेट कपीरकडनं तरी निसटलाय आणि एक सिंगल धाव आणि व्हाईट बॉल, व्हाईट बॉल प्लस एक रन अशा दोन धावांनी धावफलक पुढे सरकेल. विकेट किपर सनी कसबेकडनं मात्र चेंडू निसटला आणि तिथे मात्र एका धावेचं भुगदान या ठिकाणी भोगावं लागलं. स्ट्राइकी गेटवरती पुन्हा एकदा वाशिकला आपण पाहणार, ज्यांनी मात्र दोन लंबेकडे विकेट या ठिकाणी पहिले ह्या ओव्हरमध्ये दाखवले. आता पुन्हा एकदा वाशिक मैदानामध्ये अगदी ओव्हर पाहिली तर दोन षटकार, एक सिंगल, दोन विकेट, परत अगदी व्हाईट बॉल अशा गतिविधी या ओव्हरमध्ये नक्की पाहायला मिळाल्या. असलं ओव्हर फुलटा चेंडू तर हलक्यात नक्की चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑनवरनं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात, तोपर्यंत एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेबरोबर ओव्हरची समाप्ती. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 34 धावा 34 रन, दोन विकेट या ठिकाणी गमावल्या गेल्या. अजूनही तीन षटकाचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि या तीन षटकामध्ये अगदी मोठ्या धावा जमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर आपण ज्या खेळाडूची चर्चा अगदी मॅचच्या सुरुवातीपासून करत होतो, फिरकीपटू, फिरकी का जादूगार, नन्ना जादूगार रोहन खरात, गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. ते अंडर 14 या स्पर्धेमध्ये देखील त्यांना खेळताना आपण पाहिलं आणि एक आणि आज या स्पर्धेदरम्यान देखील आपण सितेश स्पोर्ट फाउंडेशन चारोली या संघाकडून खेळताना आपण रोहन खरातला पाहणार होतो. मागच्याच रविवारी झालेल्या मोठ्या स्पर्धेमध्ये जवळपास 12 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करणार रोहन आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि या मॅच मध्ये आता त्याच्यावर मात्र जबाबदारी असेल, कारण 3 ओव्हर मध्ये अगदी 34 धावा खर्च झाला. सरासरी पाहिलं तर 11 जास्त सरासरीने या धावा जमवल्या गेल्यात. या धावगतीला आता ब्रेक लावण्याचं काम इथे रोहनला करावं लागेल. या रोहन या धावगतीला ब्रेक लावेल की वासिक अगदी जे आक्रमण मैदानामध्ये मागच्या ओव्हर मध्ये सुरू केलं ते आक्रमण कंटिन्यू राहील. पहिला चेंडू 11 द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अमित तांबे खूप दूरवरनं चेंडूपर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत एक सिंगल धाव. एका सिंगल धावीने धावफलकावरती अगदी वाढ, 35 धावा धावफलकावरती पूर्ण होत्या 35 रन.
क्षेत्ररक्षणामध्ये अगदी बदल मात्र पाहायला मिळतात. अगदी इथं पाहिलं तर सुचिटसाठी नक्की क्षेत्ररक्षण सजवला गेला, पण इथे क्षेत्ररक्षक सजवला दुसरीकडे, इथे चेंडू खेळला तिसरीकडे, स्क्वेअर लेग मधला चेंडू सी मार्शीचे बाहेर फेकले गेले, षटकार. एके 40 धावा धाव फलकावरती. अगदी पाहिलं जागा खूप बनवून घेतली होती, चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर आणखी अंगावर आला, आणि अंगावरती आलेला चेंडू शिंगावरती कसा घ्यायचा हे विपुल खैरेंना चांगलंच माहिती आहे. त्यांनी खेळलेला एक बारदार फटका, चेंडू अगदी मैदानाच्या बाहेर फेकला गेला. ओ यावेळेस वेग होता चेंडू मध्ये, यॉर्कर लेनचा चेंडू एष्ट्यांच्या इतका जवळून तो चेंडू पास झाला, अगदी एष्ट्यांवरती त्या चेंडूचा सुगंध देखील दरवळला असेल, इतका जवळून चेंडू पास झाला. अगदी गोलंदाज रोहन करतने मात्र डोक्याला हात लावले. बेचाळीस धावा ह्या धावपळकरते आतापर्यंत पाहायला मिळतात. यावेळेस वासिक यांचा सुरेख फटका, नो चान्स फॉर फिल्डर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. काय फटका या ठिकाणी सजवला, सुंदर फटका, फक्त कलात्मक फटका, मनगटी ताकद मात्र या ठिकाणी या फटक्यावरती पाहायला मिळेल. पहा चेंडू अगदी पाहिलं तर खुल्या टप्प्याचा होता, फक्त चेंडूला मनगटाच्या आधारावरती कलाईयो के सहारे घुमा दिया, बाउंड्री के बाहेर फेका गया. या ओव्हर मध्ये रोहन थोडासा महागडा ठरवतोय, दोन षटकार या ओव्हर मध्ये आतापर्यंत खेळले जातात. धाव फलकावरती होती मोठी वाढ, 48 धावा धाव फलकावरती. ज्या रोहन वरती अगदी धावा कमी खर्च करण्याची मदार होती, त्या रोहन वरती मात्र आक्रमण या दोन्ही फलंदाजांनी सडवले. हो पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन फटका खेळला अमित तांबे, तिथे मात्र क्षेत्ररक्षण करतोय, कोणती चूक होणार नाही. थ्रो अगदी पाहिला तर डायरेक्ट विकेट किपर पर्यंत पोहोचवण्यामध्ये अमितचा सुंदर थ्रो, आणि केवळ एक सिंगल धाव. अगदी दोन्ही फलंदाजांचं मात्र कौतुक करावं लागेल, एखाद्या पहिल्या चेंडूतील षटकार आला तर दुसऱ्या चेंडूतील सिंगल धाव देखील घेण्यामध्ये यशस्वी ठरतात. प्रत्येक चेंडूवरती अगदी धाव घेण्याचा मानस त्यांचा मात्र सुंदररित्या पूर्ण होतोय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन फटका खेळला, इथे फिल्डर के मस्तक पे दस्तक, गेंद जा रही है बाउंड्री के बाहर, 4 रन. ती या ओव्हर मध्ये पाहिलं तर विपुल खैरेसाठी टाकलेला हा सेम चेंडू होता जो पहिला चेंडू नक्की पाहायला मिळाला, तसाच चेंडू पुन्हा एकदा अंगावरती आला. यावेळेस मात्र 4 धावांची वाढ या ठिकाणी करण्यामध्ये यशस्वी ठरले. अगदी अमितला मात्र तिथे कोणतीच संधी नव्हती, कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर फार मोठी उसळी चेंडूने घेतली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. धाव फलकावरती धाव आहेत त्या 53 धाव, 53 रन 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धावा या धाव फलकावरती आतापर्यंत लावल्या गेल्या. एक चांगला स्कोअर कार्ड या ठिकाणी सेट होताना पाहायला मिळतोय. एक धावांचा डोंगर या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न हमराज मृत्युंजय कोथरूड संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय, आणि इथे मात्र त्या प्रयत्नामध्ये पुरेपूर यशस्वी होताना देखील पाहायला मिळतात. कर्णधार ऋषी जोरी सरांच्या नेतृत्वामध्ये हा संघ मैदानामध्ये उतरलाय. ज्यावेळेस ऋषी जोरी सर एष्ट्यांच्या मागे असतात त्यावेळेस स्टंपच्या मागून गेम कशी चालवली जाते हे नक्की तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आज ते मात्र त्यांचे आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये मात्र तुटून पडलेत गोलंदाजांवरती, आणि त्यांनी केलेला सुरेख खेळ 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धाव फलकावरती 53 धावा ह्या धाव फलकावरती लावल्या गेल्या. या ओव्हरमध्ये पाहिलं तर तब्बल 19 धावा ह्या ओव्हरमध्ये अगदी बनवल्या गेल्या. रोहनचं थोडंसं महागडं षटक असेल, विकेट मात्र या ठिकाणी आली नाही. सुधीर साबळेने घेतलेल्या 2 विकेट, त्यानंतर मात्र भयाड शांतता. या ओव्हरमध्ये रितेज स्पोर्ट फाउंडेशन चारोली या संघाच्या खेम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्रेपन्न धावा धाव फलकावरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल, बरीचशी संधी आता वाशिकडे असेल, कारण आता सेट फलंदाज मैदानामध्ये अगदी फायर मोडवरती नक्की पाहायला मिळतोय. तर एका बाजूने आपण विपुल खैरेने दिलेली सुंदर साथ देखील आपण पाहिली, ती दोतर्फा आक्रमण मात्र आता गोलंदाजांवरती होतंय. गोलंदाजी मार्कर राहुल सातव यांना मात्र आता गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. पहिला चेंडू वेगवान टप्पा पडल्यानंतर अगदी फलंदाजापासून थोडासा बाहेर गेला,
आणि इथे मात्र हा चेंडू मात्र निर्धाव. पहिल्या षटकामध्ये अगदी राहुल सातव यांना आपण गोलंदाजी करताना पाहिलं. पहिल्या षटकामध्ये केवळ 9 धावा त्या षटकामध्ये खर्च केला होता. किफायतशीर गोलंदाजी आपल्या संघासाठी गेली आणि त्याच जोरावरती ती वैयक्तिक दुसरं संघासाठी पाचवं षटक घेऊन पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी मार्क करत आहेत. ओ इथे हा चेंडू मात्र फार दूरवर निघून गेला. दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉल, पंचांनी दोन्ही हात केले जमिनीवर समांतर, कळवलंय. इथे धाव आहे अवांतर. एका धावेने धावफलक पुढे सर केलं. 54 धावा या धावफलकावरती आतापर्यंत लावल्या जात आहेत. आज आमच्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये श्री पुष्कराज समोरच्या बाजूला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. तर अगदी स्क्वेअर लेगला राजेश यांना आपण पाहतोय टेक्निशियनमध्ये. आज तुम्हाला सर्व काही ॲक्शन रिप्ले दाखवण्याचं काम आमचे गौरव तामची सर एक सुंदर पद्धतीने करतायत. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू होतोय फरार, सी मारेच्या पार, चौकार. हा चेंडू पाहिला तर आसिकच्या परफेक्ट रेंजमध्ये होता. पुन्हा एकदा मनगटी फटका पाहायला मिळाला आणि हा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर खेळत असताना एक टप्पा घेत चेंडूने सीमारेषा क्रॉस केली आणि 4 धावा इथे मात्र वसूल झाल्या. एका बाजूने आपण कुलकर्णी यांना आक्रमण करताना पाहिलं तर नंतर मात्र जो शांत संयमी खेळ खेळत होता वाशिक तो देखील आक्रमक नक्की मैदानामध्ये दिसून आला. यावेळेस चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तिथे पाहूया कोणी पोहोचेल का. अगदी जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे मात्र चेंडूने टप्पा घेतला. 2 धाव मात्र या ठिकाणी अडवू शकले नाहीत. दुहेरी धावा ह्या धावफलकावरती अगदी सहज पूर्ण होत आहेत. एकदा राहुल राईट आर्म ओव्हर द विकेट ने यावेळेस फटका जोरदार धुवाधार. तिथे क्षेत्ररक्षक अगदी फार दूर होते. चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेला क्रॉस आणि इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, 64 धावा धावफलकावरती. अगदी पहिली जी बॅट शांत होती ती बॅट जशी तळपली तशानंतर मात्र गोलंदाजांवरती तुटून पडलाय वाशिक आणि येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला अगदी त्याने पॅकेज देण्याचं काम इथे मात्र सुरू केलंय. धावफलकावरती धावा येत आता 64 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. ते मात्र आता गोलंदाजावरती नक्कीच प्रेशर असेल, बातचीत केली जाईल, विचार केला जाईल, विचार विनिमय करून आता मात्र गोलंदाजी करावी लागेल. शिरूल वर काहीतरी नक्की सल्ला देत आहेत पण इथे आयुष्यामध्ये सल्ला ऐकायचा कुणाचा हे देखील फार महत्वाचं आहे. अगदी महाभारतामध्ये तुम्ही पाहिलं होतं एकाने सल्ला ऐकला होता श्रीकृष्णाचा, एकाने सल्ला ऐकला होता शकुनी मामाचा. महाभारत कसं घडलं नक्की तुम्हाला माहिती आहे. आता सल्ला दिलाय त्या सल्ल्यावरती काम तसंच करायचं की स्वतःच्या मनाने गोलंदाजी करायची काय नक्की करणार आता राहुल. कारण समोरचा फलंदाज जर पाहिला तर एका तुफान फॉर्ममध्ये नक्कीच फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी आतली कड घेत नक्कीच क्षेत्राशीपर्यंत पोहोचलाय. तिथे मात्र धाव घ्यायची नाही घ्यायची नाही घ्यायची घ्यायची या प्रयत्नामध्ये केवळ एक सिंगल धाव. एका सिंगल धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सर केलं. 65 धावा शेवटचा एक चेंडू मात्र या षटकातील शिल्लक असेल. वैयक्तिक 32 धावांवरती वाशिक अजून देखील मैदानामध्ये. त्या धावांचा खेळ मैदानामध्ये नॉट आउट खेळ अजूनही सुरू आहे. तर एका बाजूने बुलकैरीने देखील 3 चेंडूमध्ये 11 धावांचं सुंदर योगदान या ठिकाणी दिलंय. धावफलकावरती झालेली मोठी वाढ 65 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहे. 65 रन आणि अजूनही पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ मात्र अजूनही शिल्लक. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील. ओ सुरेख फटका तिथे पाहूया चेंडू काय होतोय आणि इथे मात्र चेंडू क्षेत्ररक्षक असून फार दूरवर निघून गेला. चेंडू अगदी सीमारेषेचा
अगदी सुंदर फटका आणि ते चार धावा. अगदी जितका वेगवान चेंडू होता तितका वेगवान फटका पाहायला मिळाला. अगदी अशा शॉट ज्यावेळेस मैदानामध्ये खेळला जातात त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाकडे कोणती संधी उरत नाही आणि तिथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चार धावांची वाढ. धाव फलकावरती धावा जमवता येत होता. 69 धावा. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 69 धावा धाव फलकावरती. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश गोसावी आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत आणि जसे प्रथमेश गोलंदाजीसाठी आले लगेच पारितोषिकाचा वर्षाव इथे सुरू झाला. प्रथमेश यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर विजयजी खडके यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी असेल. प्रथमेश यांच्या विकेट हॅट्रिकसाठी मात्र हे पारितोषिक लागतंय. आता मात्र प्रथमेश गोसावीवरती मात्र फार मोठी जबाबदारी असेल कारण शेवटचं षटक आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि या शेवटच्या षटकामध्ये अगदी इथे विकेट घेणं महत्वाचं असेल. हे शेवटचं षटक 6 चेंडू इथे जर चांगले टाकले तर आता गोलंदाजी सुरेख असेल. जर फलंदाजाने ते चांगल्या पद्धतीने खेळून काढले तर मात्र फलंदाजी सुरेख असेल. इथे पाहूया हे 6 चेंडूवरती अगदी काय होत आहे. किती धावा इथे बनवल्या जातील किती धावा रोखल्या जातील. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू इथे मात्र हा चेंडू अगदी पाहिलं तर वेग जास्त नव्हता पण चेंडू टप्पा पडल्यानंतर घेतलेलं वळण अगदी बॅटच्या खाली चेंडूने टप्पा घेतला. तिथून मात्र हा चेंडू पहिला चेंडू मात्र प्रथमेशचा निर्धाव. प्रथमेशला प्रथम चेंडूवरती आलेलं यश आणि पहिला चेंडू निर्धाव. 69 धावांवरती धावपळ अगदी स्थिर. शेवटचं षटक शेवटचे 5 चेंडू या षटकातील मात्र शिल्लक असतील आणि हे चेंडू अगदी दोन्ही संघांसाठी मात्र फार महत्वाचे असेल कारण या दोन्ही संघांमध्ये पाहिलं तर एक एक धावेसाठी फार मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळेल. हो फुलटॉस चेंडू होता. सुरेख फटका गॅपमध्ये नक्की चेंडूला स्टेअर केलं. क्षेत्ररक्षक फार दूरवरनं चेंडूपर्यंत पोहोचला. रोहनचं चांगलं क्षेत्ररक्षण. इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो थोडासा कमजोर होता आणि त्या जोरावरती तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. तिसरी धाव इथे पूर्ण झाली. पाहूया चौथ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय का ते पाहूया. पंच निर्णय काय देतात. 3 धाव तर अगदी पळून पूर्ण केल्या होत्या. पाहूया चौथ्या धावेचा प्रयत्न हा सफल होतोय का. एक सुंदर खेळ नक्की मैदानामध्ये पाहायला मिळाला. रोहनने चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं पण रोहनचा थ्रो थोडासा कमजोर पाहायला मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत वासिकने मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण केला आणि तिसरी धाव पूर्ण करत असताना पुन्हा एकदा ओव्हर थ्रो झाला. अगदी इथे मात्र क्षेत्ररक्षकाने चुका 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 एका पाठोपाठ एक चूक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आयुष्यात देखील आपल्याला छोट्या छोट्या चुकांवरती नजर ठेवावी लागते आणि क्रिकेट खेळत असताना देखील छोट्या चुका या ठिकाणी पाहायला लागतात. 4 धाव आत्ताच्या धावपळकरती आणि 4 धाव इथे नोंदवल्या जातात. या छोट्या चुका ज्या असतात ज्या तुम्हाला फार महागात पडतात. आयुष्यामध्ये चालत असताना तुम्हाला डोंगरापासून ठेस कधीच लागणार नाही. ठेस लागते तुम्हाला छोट्या दगडांपासून. क्रिकेटमध्ये खेळताना फार मोठ्या चुका तुम्हाला सातत्यानं मोठ्या संघांकडनं पाहायला मिळतात मग छोट्या छोट्या चुका ह्या मात्र फार महागात पडतात. हो इथे पुन्हा एकदा बॅटच्या आतली कड घेते. क्षेत्ररक्षकाकडनं झालेली पुन्हा एकदा चूक पण अनुराग मोहितेने मात्र बॅक साईडला चेंडूला थांबवलं चेंडूला रोखलं. केवळ एक सिंगल धाव. साईड एच घेत विकेट किपरला चेंडूने बीट केल्यानंतर वजीर यांच्याकडनं झालेली चूक तिथे मात्र जास्त भुगदान भोगावं लागलं नाही कारण अनुरागने मात्र चेंडूला सावरलं. क्रिकेट आणि आयुष्य असत असतं एकाने केलेली चूक दुसऱ्याने सावरायची असती. ते धावपळकावरती धाव आहेत त्या 74 धावा. 74 रन ऑन स्कोर बोर्ड. एक चांगलाच तगडा धावफलक या ठिकाणी उभा करण्यामध्ये अमराज मृत्यूंजय कोथरूडचा संघ यशस्वी झालाय. अजूनही पाहिलं तर या षटकातील काही चेंडू मात्र शिल्लक आहेत. या स्ट्रायकिंग गेटवरती आपण पुन्हा एकदा विपुल खैरे यांना पाहणार आहोत. त्यांच्या 11 लाईन पूर्णपणे आतमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक आणि चेंडू सीमा पार चौकार. अगदी प्रतिस्पर्धेच्या छावणीमध्ये घुसून फटका खेळल्यासारखा. अगदी एष्ट्यांच्या फार दूरवर आतमध्ये घुसून खेळलेला सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी जेव्हा जेव्हा विपुल खैरेने असे फटके खेळले तिथे मात्र त्यांना फार मोठं यश मिळालं
अगदी पहिला षटकार जर पाहिला तर अशाच दर्जाचा होता, नंतर चौकार देखील असेच खेळले आणि आत्ताच्या चेंडूवरती आलेला चौकार देखील असंच पाहायला मिळाला. आमच्या कॅमेरामॅन दोस्तांचं मात्र कौतुक करावं लागेल, त्यांनी मात्र सुंदर पद्धतीने हे सर्व चेंडू या ठिकाणी टिपलेत. अगदी खेळाडूंचे हावभाव देखील सुंदररित्या टिपत आहेत. क्रिकेटच्या खेळाची पुरेपूर मजा ही यूट्यूब लाईव्ह ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्या कॅमेरामॅनच्या हातामध्ये असलेलं कौशल्य आपल्याला पाहायला मिळतं. कोणता खेळाडू काय करतोय त्याच्यावरती नक्की चाणाक्षपणे त्यांचं लक्ष असतं. पुन्हा एकदा प्रथमेश यावेळेस मागच्या बाजूने एकटा उद्ध्वस्त होत आहेत. विपुल खैरेची विकेट, फलंदाज बाद. सोपा चेंडू होता, फुल टॉस चेंडू होता. अगदी पहा तुम्ही, विपुल खैरेने बँक ओपन केली, वॉचमॅन पुढच्या दरवाजा ठेवला, प्रथमेश गोसावीने मागच्या बाजूने चोरी केली, मागच्या बाजूने एकटा उद्ध्वस्त केला, फलंदाज बाद. अगदी पाहिलं तर या चेंडूमध्ये वेग थोडा कमी होता, त्यामुळे अगदी ते गतीने इथे मात्र बीट करण्यामध्ये यशस्वी झाले. अगदी हा चेंडू जर पाहिला तर विपुल यांच्यासाठी जवळपास मेजवानी होता, ताटामध्ये सजवून दिलेला चेंडू होता की आ और मुझे मैदान के बाहर मार. पण इथे अति घाई आणि संकटाजाई असं होतं, चेंडू स्लोवर होता, बॅट थोडीशी लवकर फिरली आणि इथे मात्र विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो आकाश काळे. आकाश मैदानामध्ये आपण पाहतोय पर्वतीच्या पायथ्याशी असलेला एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण आणि तिथे मात्र आकाश वास्तव्यास आहे आणि अगदी तिथेच त्याचं गेम चेंजरचं नवीन दालन आपण पाहिलंय. आणि आज आकाश मैदानामध्ये हमराज मृत्युंजय संघासाठी खेळताना आपण पाहतोय. प्रथमेश हो, यावेळेस आकाशने मात्र समोरच्या चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत आलेली सिंगल धाव, इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल झालाय. अशी मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र सुंदररित्या पूर्ण करतायत. चला पुढची मॅच टॉस साठी आहे. विजय इलेव्हन नेहरू नगर विरुद्ध एसआर इलेव्हन, दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी आहे. विजय इलेव्हन नेहरू नगर आणि एसआर इलेव्हन दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस साठी यायचं आहे. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 80 धावा. विजयासाठी सितेश इलेव्हन, सितेश स्पोर्ट फाउंडेशन चारोली संघाला बनवायचे आहेत 81 धावा. अगदी स्कोरबोर्ड जर तुम्ही पाहिला तर गोलंदाजांमध्ये पाहिलं तर प्रथमेश गोसावीने एका ओव्हरमध्ये एक फलंदाज बाद करत 11 धावा दिल्या, सुधीर साबळेने एका ओव्हरमध्ये दोन फलंदाज बाद करत 16 धावा दिल्या, सनी कसबे थोडासा कमी धावा खर्च केला 9 धावा सनी कसबेने एका ओव्हरमध्ये खर्च केला, राहुल सातव दोन ओव्हरमध्ये 25 धावा खर्च केला, तर एका बाजूने रोहन खराद हा खूप महागडा ठरला, एका ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केलेल्या 19 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. 80 धावा या धाव फलकावरती बनवल्या गेल्या. स्वराज इलेव्हन विरुद्ध विजय इलेव्हन नेहरू नगर हा सामना यानंतर असेल. दी बॅटिंग कार्ड जर तुम्ही पाहिला, राहुल पाटे यांनी 7 चेंडूमध्ये 14 धावांचा सुंदर खेळ केला. वाशिक शेख 21 चेंडूमध्ये 42 धावांचा भन्नाट खेळ पाहायला मिळाला. सौरभ दळवी एका चेंडूवरती 0 धावांवरती बाद झाला, तर 6 चेंडूमध्ये 19 धावा या विपुल खैरेने देखील बनवल्या. स्वराज इलेव्हनचं मात्र कौतुक करावं लागेल, कारण आज ओपन गटामध्ये खेळताना आपण त्यांना पाहणार आहोत. आणि काल अगदी पाहिलं तर सोलापूरचा एक संघ येणार होता, काही कारणास्तव त्या संघाने मात्र माघार घेतली, ते या मैदानामध्ये येऊ शकले नाही. आणि रात्री जवळपास मला वाटतं 10-11 वाजता स्वराज इलेव्हनला एक कॉल केला की तुम्ही उद्या खेळणार का, आणि स्वराज इलेव्हन हे एका पायावरती या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तयार झाले. एका पायावरती खेळणार नाहीयेत, वापर मात्र संपूर्ण बुद्धीचा संपूर्ण शरीरयष्टीचा इथे स्वराज इलेव्हन देखील करेल. अगदी आज मात्र त्यांना एक मोठा अनुभव देखील असेल, कारण आज एका ताकदवान संघासमोर खेळायचं देखील आहे आणि तिथे मात्र सामन्यामध्ये एक सुंदर काम देखील करायचं आहे. स्वराज इलेव्हनला खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. स्वराज इलेव्हन विरुद्ध विजय क्रिकेट क्लब नेहरू नगर या दोन संघादरम्यान टॉस या ठिकाणी होईल. दरम्यानचा सामना आपण पाहिला, हमराज मृत्युंजय विरुद्ध सितेश स्पोर्ट फाउंडेशन चारोली या दोन संघांमध्ये सामना आपण पाहिला. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला, तब्बल 80 धावांचं इथे डोंगर उभा केलंय, 81 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलंय.
आणि ते टार्गेट आता पाहूया कशा प्रकारे आघाडीची जोडी मैदानामध्ये फोडण्याचा प्रयत्न करेल। मॅच मात्र रंगतदार होणार यात शंका नाही। जरी 80 धावांचं टार्गेट हे सिद्धेश इलेव्हन चारोली संघासमोर असेल तरी देखील 80 धावांमध्ये त्यांना रोखण्याचं आव्हान हे अमराज मृत्युंजय संघाला देखील असेल, कारण त्या संघामध्ये देखील ताकदवान खेळाडू आहेत आणि या संघाचा खेळ मात्र जबरदस्त असेल। 80 धावा बनवल्या गेल्या, 81 धावांचं एक भलं मोठं टार्गेट ते मात्र कशा प्रकारे फोडलं जाईल। स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय शेरू लोहार, नॉन स्ट्रायकिंग एंडला शरद पारगे या खेळाडूला आपण पाहणार आहोत। एक तगडी मॅच, एक बिग बॅटल मॅच नक्की मैदानामध्ये पाहायला मिळते। दिवसाची सुरुवात जर अशा मॅच मध्ये गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय सलमान, आमचे सद्दाम शेख सर देखील आज माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। त्यांची देखील सुंदर वाणी, एक गोड आवाज आपल्यासोबत नक्कीच जोडला जाईल। अगदी ते स्थानिक लोकल खेळाडू आणि या मैदानाची पुरेपूर जाणीव असलेला खेळाडू, आपण ज्या मातीमध्ये वाढतो, ज्या मातीमध्ये मोठा होतो, त्या मातीसाठी बोलणं, त्या मातीमध्ये खेळणं हे मात्र फार महत्त्वाचं असतं आणि एक आनंदाची बाब देखील असते। ते अगदी गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय सलमान शेख यांना पाहतोय, तो देखील याच मातीतील खेळाडू, याच रांगड्या मातीतील खेळ मात्र त्याने मैदानामध्ये खेळला। आज पुन्हा एकदा त्या मातीमध्ये खेळताना आपण त्यांना पाहतोय, सुंदर पहिला चेंडू अगदी पाहायला मिळाला, दुसरा चेंडू इथे फटका फसला, वासिकचे डाऊन द बॉल, चूक होणार नाही, झेल टिपला आणि ते पहिला फलंदाज इथे बाद। अगदी ज्या वातावरणामध्ये तुम्ही राहिलाय, ज्या वातावरणामध्ये मोठे झालाय, त्या वातावरणाशी अनुकूल परिस्थितीमध्ये कसं खेळायचं हे मात्र तुम्हाला चांगलं माहित आहे। सलमान शेखने मात्र देखील तोच खेळ मैदानामध्ये दाखवला, इथे शेरू लोहा सारखा तगडा फलंदाज अगदी इथे स्वस्तामध्ये परतलाय, मोठी विकेट म्हणावी लागेल आणि इथे पहिला फलंदाज इथे शून्य धावांवरती बाद। पहिला चेंडू अगदी पाहिला तर पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढला, तिथे क्षेत्रक्षणी अचूक चेंडूला फील्ड गेला, धाव घेण्याची संधी मात्र मिळालीच नाही आणि पहिला चेंडू निर्धाव आला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट देखील आली। हे प्रेशर आहे, 81 धावांचं एक मोठं टार्गेट जे सजवलंय त्याचा प्रेशर मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय। पण अगदी जर पाहिलं तर हे प्रेशर जुगारून मात्र मैदानामध्ये उतरावं लागेल। नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अमित तांबे, या खेळाडूने देखील खेळाचं असं प्रदर्शन केलं, अगदी सुरुवात जर पाहिली तर हाफ पिच क्रिकेटमधनं हा अमित तांबे सर्व जगासमोर आला आणि तेव्हा देखील फुल पिच क्रिकेट चालूच होतं, पण हाफ पिच क्रिकेटमध्ये त्याचं मात्र नाव फार उंचीवरती पोहोचलं आणि त्यानंतर पाहता पाहता अमित तांबे कधी फुल पिच क्रिकेटचा एक तेजपुंज तारा झाला हे कुणाला कळालं देखील नाही। तोच अमित तांबे आता मैदानामध्ये आपण पाहतोय, एक सिंगल धावीने धावफलकाची सुरुवात, खातं ओपन केलं जात आहे, एक सिंगल धाव, एक सिंगल धाव आणि एक फलंदाज बाद अशी परिस्थिती नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळते। शरदला देखील आता ह्या मॅचमध्ये एक चांगला खेळ खेळावा लागेल।
ती खडकवासला सिंहगड परिसरातील हा खेळाडू कुणी पाहिलं तर फार कष्ट यांनी मात्र क्रिकेटसाठी घेतलं. अनेक मोठमोठे सामने खेळत असताना दूरदूरचा प्रवास शरद पारगेडे केला आणि आज त्याचा प्रवास पाहिला मात्र तर एक फार कष्ट त्याने सोसला आणि तिथून मात्र या खेळाडूने खेळा क्रिकेटच्या खेळावरती फार मोठं प्रभुत्व मिळवलं. पहिला चेंडू स्विच इट खेळण्याचा प्रयत्न आणि ते मिस. ते मात्र सलमान शेख केलेली अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. त्याने मात्र फलंदाजाला अद्याप तरी बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय. चार चेंडूमध्ये आतापर्यंत पाहिले तर खर्च केलेली एक सिंगल धाव. ओ इथे पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. शरद मात्र ताकदवान खेळाडू आहे आणि ती ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. अगदी तुम्हाला आज मैदानामध्ये लढावं लागेल, झगडावं लागेल, कारण इथे तुम्हाला परत संधी मिळणार आहे. नॉकआउट स्टेजवरती तुम्ही आहात. इथे मॅच जिंकली तर पुढच्या फेरीमध्ये, हरलात तर तुमचा प्रवास मात्र इथे संपून जाईल. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, एष्टनच्या आतमध्ये घुसला होता पण चेंडू मात्र वेगळ्या पद्धतीचा टाकला, पण शरदने अचूकरित्या तो टोलवला आणि चार धावा इथे शेवटच्या चेंडूवरती वसूल केल्या. पिंकरीचा अगदी पुरेपूर वापर करत शरद पारगे पूर्णपणे मैदानाच्या अगदी एष्टनच्या जवळून हा चेंडू मात्र खेळला. अगदी लोअर फुलटर होता, अगदी शेवटच्या क्षणी मात्र चेंडूवरती फक्त बॅट लावून दिशा दाखवली आणि ते चार धावा या ठिकाणी शरदने वसूल केल्या. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 5 धावा, 5 रन ऑन स्कोरबोर्ड. पाच धावा धावफल करते आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर येत आहेत. शफिक गोलंदाजी मार्कवर आपण शफिकला पाहतोय. समोर अमित. इथे अमितला आता मात्र माहिती आहे की आता खेळायचं काय, कारण इथे तुम्हाला हात खोलावे लागतील, कारण आता शेवटचे 5 षटक शिल्लक आहेत आणि 5 षटकामध्ये पाहिलं तर जवळपास एक भलं मोठं टार्गेट इथे मात्र कम्प्लीट करायचं आहे. त्यामुळे अगदी मोठे फटके खेळणं गरजेचं असेल. पण इथे शफिकचा हा चेंडू मात्र, पहिला चेंडू मात्र निर्धाव. खेळपट्टी पाहिली तर कॉन्क्रीट सिमेंटची खेळपट्टी आपण पाहतोय, म्हणजे फलंदाजाला भरपूर संधी या खेळपट्टीवरती. तर गोलंदाजांना मात्र फार कष्ट करायला लागतात, पण इथे पाहिलं तर गोलंदाज या मॅचमध्ये अगदी फलंदाजांवरती हावी होताना पाहायला मिळतात. या इनिंगमध्ये गोलंदाजाची मात्र एक सुंदर सुरुवात आपल्याला आत्तापर्यंत पाहायला मिळाली. अमितला मात्र जास्त मोठा फटका खेळता आला नाही. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट आणि पंचांचा इशारा मात्र तिसऱ्या पंचांकडे सोपवला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र सुंदर थ्रो तिथे पाहायला मिळाला, डायरेक्ट एष्टनचा वेध घेतलाय. पाहूया निर्णय काय येतोय. ओ हो आणि पंचांचा निर्णय येतोय. ओ यू टी आउट, फलंदाज बाद. अगदी इथे पाहिलं तर अमितची बॅट थोडीशी उशिराने स्लाइड झाली. अगदी आपण पाहतोय ज्यावेळेस अमित रनअप घेत होता, धावपट्टीवरती धावत होता, ज्यावेळेस थोडं जवळ इष्टांच्या अगदी आला त्यावेळेस अमितची बॅट त्या लाईन वरती पडल्यानंतर क्रॉस झाली. अगदी खेळाडूची बॅट मात्र लाईनच्या अगोदर स्लाईड होणं, सुरुवात होणं गरजेचं असतं. इथे थोडीशी उशिराने ती बॅट स्लाईड झाली आणि तिथून मात्र अमितला माघारी परतावं लागलं. दी ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही सुंदर काम आमच्या कॅमेरामॅनचं पाहताय. ती बॅट थोडीशी लवकर स्लाईड व्हायला सुरुवात झाली असती तर इथे निकाल थोडासा वेगळा पाहायला मिळाला असता. डायरेक्ट हिट आणि अमित तांबे इथे मात्र धावबाद. संघाला बसलेला हा दुसरा धक्का, दुसरा हादरा. नवीन फलंदाज दत्ता पवार मैदानामध्ये येत आहेत. ओ
इथे शरद पारगे पॉवरफुल फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार। ज्या खेळासाठी शरदला ओळखलं जातं तो खेळ मात्र मैदानामध्ये या चेंडूवरती पाहायला मिळाला। परफेक्ट गॅप शोधत नक्की सुंदर फटका या ठिकाणी खेळला गेला आणि शफिकच्या ओव्हरमध्ये आलेला हा पहिला चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। अगदी इष्टांच्या फार जवळून नक्कीच हा फलंदाजी करत असताना आपण पाहतो आणि अगदी ते गोलंदाजाला मात्र भुजकळात पाडणारी फलंदाजी त्याची अनेक वेळा आपण पाहिली। अनेक मोठमोठ्या सामन्यांमध्ये शरदला आपण एकतर्फी सामना जिंकून देताना पाहिलंय। अगदी इथे शरद अजून देखील मैदानामध्ये आहे म्हणजे इथे तो प्रयत्न अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सुरू ठेवणार आणि शरद जर अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात थांबून राहिला तर मॅचचं रुपडं तो बदलू शकतो असा फलंदाज मैदानामध्ये शरद। हो इथे मात्र चेंडू हवेत खेळला, क्षेत्ररक्षक फार दूर, दोन क्षेत्ररक्षकमध्ये अगदी तिथे मात्र चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न। वासिकने मात्र सुंदररित्या चेंडूला फील्ड केलं, सांघिक खेळाचं प्रदर्शन इथे मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। चेंडूला मात्र सुरेखरित्या स्टॉप केलं, दोन धावा ते मात्र धावफलकावरती ऍड होत आहेत। दुहेरी धावाने धावफलक पुढे सरकेल, 11 धावा धावफलकावरती 11 रन ऑन स्कोर बोर्ड। ते धावफलक जर पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट जो पाहिजे तो रिक्वायर्ड रन रेट अद्यापही बनवण्यामध्ये सितेश फोर्ट्स क्लब आतापर्यंत यशस्वी झाले नाहीयेत। ओ यावेळेस फुल टॉस चेंडू, सुंदर फटका आकाशला, मात्र तिथे काहीच संधी नाही, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार। यावेळेस देखील शेवटच्या चेंडूवरती चौकार खेळण्यामध्ये शरद यशस्वी झाला। मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं शरदसाठी शेवटचा चेंडू फुल टॉस होता, या षटकामध्ये आपण पाहिलं तर शरदसाठी हा चेंडू देखील शेवटचा फुल टॉसच होता आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र शरदने घेतला। असूनही मला वाटतंय या षटकातील एक चेंडू मात्र शिल्लक आहे आणि त्या चेंडूचा पाहूया कितपत फायदा इथे शरद घेईल। धावफलकावरती नजर टाकली तर 15 धावा धावफलकावरती पूर्ण होतात। यावेळेस मात्र सुरेख फटका, इथे क्षेत्ररक्षक बरीचशी धावपळ, चेंडूला मात्र बाउंड्री वरती थांबवलं गेलंय। दुहेरी धावफलकाने धावफलक मात्र पुढे सरकेल, दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत त्या 17 धावा 17 रन या ठिकाणी धावफलकावरती आतापर्यंत बनवलं जात आहेत। अगदी पहिलं षटक थोडस शांत होतं, 5 धावा आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये अगदी 12 धावा बनवण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी ठरले। ते विकेट जरी गमावले असेल तरी शरदने केलेला सुंदर खेळ आणि त्यावरती खेळलेले दोन चौकार आणि त्यानंतर दुहेरी धावांची वाढ आणि ते धावफलकावरती पाहिलं तर 17 धावा हे आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण होत आहेत। अजूनही 4 षटकाचा खेळ मात्र शिल्लक आहे। अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडू मध्ये विजयासाठी 64 धावांचं आव्हान अजूनही पूर्ण करणं बाकी आहे। म्हणजे पाहिलं तर प्रति ओव्हर आता जवळपास 16 धावा ह्या कॅल्क्युलेशनने मैदानामध्ये उतरावं लागेल। ओ हा चेंडू मात्र दिशाहीन गोलंदाजी, इथे व्हाइट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ, सलमान वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा सज्ज होतोय कारण आता इथे मात्र चांगली गोलंदाजी करत पुढच्या ओव्हरसाठी एक्झाम्पल सेट करण्याची वेळ मात्र गोलंदाजांवरती असेल आणि ते पुन्हा एकदा व्हाइट बॉल। दत्ता पवार अगदी पाहिलं तर मैदानामध्ये एक अनुभवी खेळाडू आहेत, फार तगडा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, त्यांना माहिती कोणत्या चेंडूवरती आक्रमण करायचं, कोणत्या चेंडूला अगदी सोडून द्यायचं। त्यांनी मात्र पाहिलं तर दोन चेंडू जे पाहिलं तर कोणत्याही प्रकारची घाई गडबड इथे मात्र पाहायला मिळाली नाही, दोन धावा अगदी इथे व्हाइट बॉलच्या स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या। यावेळेस फटका मात्र सुरेख कव्हरमध्ये खेळलेला फटका, तिथे क्षेत्ररक्षण देखील लाजवाब, केवळ एक सिंगल धाव, केवळ एक सिंगल धाव, सिंगल धावेने धावफलक पुढे सरकेलं।
20 रन 20 धावा धाव फलकावती म्हणजे अजूनही 61 धावांचं आव्हान हे समोर असेल. जेएलपीएलचे आयोजक सन्माननीय इकबाल भाई खान यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष सहर्ष स्वागत. ओ शरद यावेळी ज्येष्ठांच्या आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न. चेडूने शरीरावरती आघात केला आणि इथे मात्र हा निर्धाव चेडू शरीरावरती झालेला. वीस धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. ओ यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला. आकाश डाऊन दी बॉल झेल टिपला आणि फलंदाज बाद. तिथे शरद पारगे मात्र कोसळलाय. धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद. मोक्याच्या क्षणी मात्र शरदला डगआउटला पाठवून देण्यामध्ये सलमान यशस्वी ठरत. सलमानने केलेले आज जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. 2 विकेट सलमानच्या खात्यामध्ये जमा झाल्यात आणि 2 आघाडीचे फलंदाज जे ओपनिंगला आले होते त्या दोन्ही फलंदाजाला सलमानने बाद केलं आणि अगदी टॉप ऑर्डर मात्र डिस्ट्रॉय करण्याचं काम सलमानने सुंदर पद्धतीने केलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 20 धावा आणि ते 3 फलंदाज इथे बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. राहुल सातव ते मात्र नवीन फलंदाजीसाठी मैदानामध्ये येत आहेत. वाघोलीचा सुपरस्टार खेळाडू मैदानामध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. मॅच संपली असं म्हणता येणार नाही कारण अगदी पाहिलं तर येणारा प्रत्येक खेळाडूने त्याच्या पद्धतीने गाजवलेलं क्रिकेटचं विश्व आहे आणि आज पुन्हा एकदा ते क्रिकेटचं विश्व गाजवल्यानंतर ही स्पर्धा गाजवण्याची संधी मात्र त्यांच्याजवळ आहे आणि ती संधी ही संधीचं सोनं मात्र इथे केलं जाईल का खवसून आपण दत्ता पवार यांना नक्कीच मैदानामध्ये अजून देखील पाहतोय. मावळचा एक चाणाक्ष खेळाडू म्हणून आपण त्यांच्याकडे नक्की पाहिलंय. इथे देखील आज ते चातुर्य इथे मात्र दाखवावं लागेल. ते कॅल्क्युलेशनने मैदानामध्ये खेळावं लागेल. संयमासोबत आक्रमण इथे मैदानामध्ये करावं लागेल. ते धावफलक जर पाहिलं तर शांत ठेवण्यामध्ये सलमान यशस्वी ठरलाय. स्थानिक खेळाडू या खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज सलमान जवळ आहे. ओ इथे पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खाली राहिला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडू मात्र बरेचसे सलमानने या मॅचमध्ये टाकले आणि अगदी ते निर्धाव चेंडू मात्र रिक्वायर रन रेटमध्ये ही वारंवार वाढ करताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस मात्र बॅटच्या मेंबरसोबत चेंडूला घेण्यामध्ये यशस्वी झाले फलंदाज पण तिथे मात्र क्षेत्ररक्षकांनी केलेले सुंदर काम. केवळ एक सिंगल आपण आता इथे पाहिलं तर सिंगल डबलने जास्त मोठं असं काम होणार नाही. तुम्हाला जर विजयाची दिवाळी साजरी करायची असेल तर तुम्हाला सिंगल डबलच्या लवंगी फटाक्याने काम होणार नाही. तुम्हाला चौकार षटकाराचे सुतळी बॉम्ब मैदानामध्ये वाजवावं लागतील तरच तुमची दिवाळी इथे साजरी होईल. हा चेंडू पुन्हा एकदा खराब. व्हाईट बॉल वेगवान चेंडू होता दिशाही नव्हता. पंचांचा इशारा मात्र व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या आधारे आलेली एक सिंगल धावा. 22 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. अजूनही पाहिलं तर 59 धावा या विजयासाठी बनवणं गरजेचं आहे आणि या 59 धावा बनवत असताना मोठे फटके देखील खेळणं गरजेचं असेल. तपावर मात्र तो प्रयत्न करतायत. यावेळेस अगदी बॅटची कड आणि ती केवळ एक सिंगल धावेसाठी चेंडू मात्र क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचतोय. केवळ एक सिंगल धाव एक सिंगल सिंगल धावाने आता मात्र सामना पुढे सरकतोय. 23 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 23 धावा. 23 रन ऑन स्कोरबोर्ड. अजूनही पाहिलं तर 58 धावा 58 धावा अजूनही विजयासाठी गरजेचे आहेत. 18 चेंडू आणि 58 धावा. प्रति ओव्हर पाहिलं तर 19-19 सरासरीने ह्या धावा जमवणं गरजेचं असेल. आता मात्र पाहता पाहता हा सामना सिद्धेश स्पोर्ट्स फाउंडेशन चारोली संघापासून दूर होत चाललाय पण इथे मात्र मोठे फटके खेळले. 2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. वासिक पहिला चेंडू फुल टॉस होता पण अगदी वेगवान होता. केवळ एक सिंगल केवळ एक सिंगल. वासिक जेगने मात्र आज केलेली कमालीची बॅटिंग आपण पाहिली. जवळपास
42 धावांचा भन्नाट खेळ आपण बॅटिंग करत असताना आशिक यांचा पाहिला आणि या मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू मात्र वेगवान होता. ओ यावेळेस मात्र राहुल यांचा सुरेख फटका, इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. अशा फटक्यांचीच मात्र गरज आहे. तो फटका मात्र राहुल यांच्या बॅटमधून आला. राहुल सातव देखील एक जिद्दी खेळाडू आहे, सहजासहजी हार न मानणारा खेळाडू, म्हणून राहुल सातवकडे आपण सातत्याने पाहिलं. इथे अजून बरीचशी संधी आहे. ती दोन्ही फलंदाजांमध्ये पाहिलं तर ती ताकद आहे, ती नजाकत आहे, ती जिद्द आहे, ती चिकाटी आहे. आणि इथे पलट तो खेळ मैदानामध्ये खेळावा लागेल, झगडावा लागेल, लढावा लागेल आणि सामना मात्र जिंकून द्यावा लागेल. धावफलकावरती धावा आहेत आता, ती पाहिलं तर 29 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 30 रन ऑन स्कोरबोर्ड. एकदा वाशिक राईट आर्म ओव्हर द विकेटने, त्यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू होता. लॉंग ऑफ मध्ये चेंडूला खेळून काढले क्षेत्ररक्षक, तिथे शफिकचं चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र त्यांनी पूर्ण होऊ दिला नाही. एक सिंगल धाव, केवळ सिंगल धावाने एक धावफलक पुढे सर केलं. 31 धावा. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहिलं ज्या खेळाडूने कमी वयामध्ये क्रिकेटवरती आधिराज्य गाजवलं, तो महेश नानगुडे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. महेश नानगुडेचं सहर्ष स्वागत, म्हणजे थोड्या वेळानंतर महेशचा खेळ देखील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. डावखुऱ्या शैलीने या खेळाडूने अगदी क्रिकेटचं विश्व मात्र गाजवलंय. दरम्यानच्या काळामध्ये पाहिलं तर सिंगल धावाने धावफलक मात्र पुढे शकतो, पण सिंगल धावाने जास्त फरक पडणार नाही. 32 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत, म्हणजे अजून 15 चेंडू आणि 51 धावा ह्या धावफलकावरती बनवायच्या आहेत. 15 उलट केलं 51 होईल, 51 उलट केलं 15 होईल, 15 चेंडू 51 धावा. फुल टॉस, तगडा फटका आणि ते राजू बाटे मात्र फार दूर, चेंडू दोन क्षेत्ररक्षकामधून सीमारेषेला तडतोय, फोडतोय, जाळतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. क्या बात आहे, आज आयोजकांचं मात्र आपण गुणगान गातो या स्पर्धेसाठी, पण आयोजक मात्र एक एक पाऊल नक्कीच पुढे सरकत जात आहेत. आज सर्वांसाठी आयोजकांनी, सर्व खेळाडूंसाठी, जे प्रेक्षक इथे पाहत असतील त्यांच्यासाठी देखील आज जेवणाचा सुंदर बेत त्यांनी या ठिकाणी आखलाय. सर्वांसाठी जेवण या ठिकाणी आलंय, त्याचा आस्वाद सर्वांनी घ्या आणि खेळाचा आनंद देखील घ्या. मॅच मात्र जोरदार मैदानामध्ये सुरू आहे. आता 13 चेंडू आणि 46 धावांची गरज. हो, फुल टॉस चेंडू होता, पुन्हा एकदा सुरेख फटका, बरीचशी धावपळ, चेंडूला मात्र तिथे स्टॉप केलंय सीमारेषा जवळ. शफिक यांचं मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते पाहिलं तर दुहेरी धावांनी धावफलकावरती होती वाढ आणि त्याचबरोबर पाहिलं तर धावफलकावरती धावा जमा होत आहेत. 38 धावा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 38. विजयासाठी अजूनही 43 धावांची गरज असेल. थांबा, 38 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 12 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांची गरज. शेवटचे 12 चेंडू 43 धावा. मॅच संपली असं म्हणता येणार नाही, कारण 12 चेंडू मध्ये आपण 50-50 धावा होताना देखील पाहिलेलं आहे आणि तेच खेळाडू आज मैदानामध्ये लढत आहेत. जिद्दी खेळाडू, जिगरबाज खेळाडू, इथे मात्र तो खेळ पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळेल. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आता 43 धावा. चला भाऊया, गोलंदाजी मार्कवर कुणाला प्राचार्य केलं जाईल, कारण बरीचशी मोठी मीटिंग या ठिकाणी रंगली, कारण दोन्ही संघांना माहिती आहे ही मॅच फार महत्वाची आहे. इथे जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये, हरलात तर आज मात्र या स्पर्धेतून मोकळ्या हाताने घरी फिरावं लागेल. ते आकर्षक चषक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात, या स्पर्धेची शोभा मात्र वाढवत आहेत. सुंदर चषक आपण या स्पर्धेदरम्यान पाहतोय. अनेक स्पर्धेमध्ये आपण मोठमोठे चषक पाहतो, अगदी फार मोठमोठे हांडे असतात, फार त्या ट्रॉफी नेण्यासाठी टॅम्पोज मागवावं लागले, इतक्या मोठमोठ्या ट्रॉफी असतात. पण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर चषक अगदी पाहिलं तर छोटेसे आहेत, पण आखीव आहेत, रेखीव आहेत, रुबाबदार आहेत. आणि ह्या चषकांसाठी मात्र इथे मात्र तुंबळ युद्ध मैदानामध्ये रंगलं गेलं आहे. ऋतिक स्पोर्ट फाउंडेशन कैलासवासी ऋतिकजी कदम यांच्या स्मरणार्थ खराळवाडी पिंपरी आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. 2 दिवसाची ही सुंदर स्पर्धा. या स्पर्धेमध्ये अगदी पाहिलं तर ज्या मान्यवरांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं, त्या सौ वैशालीताई घोडेकर, श्री राहुलदादा भोसले,
श्री कैलासजी कदम यांनी दिलेलं मार्गदर्शन आणि राहुल भाऊ भोसले यांचं मात्र एक सुंदर मार्गदर्शन आपल्याला लाभलं आणि त्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचा अगदी दुसऱ्या पर्वामध्ये एक यशस्वी पदार्पण आपण पाहिलं आणि स्पर्धा अगदी सर्वच खेळाडूंच्या पसंतीची स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. अगदी पाहिलं तर आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि ह्या 12 चेंडूमध्ये 43 धावांचा एक भन्नाट खेळ मैदानामध्ये करायला लागेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा शफिक. शफिकचा सामना करतील डीपी दत्ता पवार. यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंड वरती हो फटका मात्र सूर्य खेळाय. फुल टॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात केला. एक सिंगल धाव, केवळ सिंगल धाव. इथे मात्र आता कुठे फटके खेळणं गरजेचं असेल पण इथे पाहिलं तर दत्ता पवार अजूनही शांत खेळी मैदानामध्ये सुरू आहे. पण एका बाजूने राहुल सातवने मागच्या ओव्हरमध्ये खेळलेला एक दमदार षटकार पाहिला, त्यानंतर चौका देखील पाहिला, नंतर दुहेरी धावा पाहिला. मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण करण्याचं काम राहुल सातव याने केले. पण इथे अजूनही पाहिलं तर सामना पाहिला तर 11 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी जवळपास 42 धावा ह्या अजूनही बनवणं बाकी आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन जर पाहिलं तर आता मोठे फटके खेळल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्हाला मोठे फटके खेळत लागतील. सिंगल डबलच्या आहे धावांनी सामना मात्र जिंकता येणार नाही. अब नाही चलेगा इक्का दुक्का, मॅच को जीतना आहे तो मारना पडेगा चोका या छक्का. सिंगल डबलचं काम जास्त राहिलं नाही आहे, मोठ्या फटक्यांचं काम मात्र मैदानामध्ये असेल. कॅल्क्युलेशन पाहिलं तर काय डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन घेऊन दोन्ही खेळाडू मैदानामध्ये खेळतील. पाहिलं तर 6 षटकार या 11 चेंडूमध्ये मारणं गरजेचं असेल. बाकीच्या चेंडूवरती सिंगल धावा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 11 चेंडूमधले 6 चेंडू तुम्हाला मैदानाच्या बाहेर मारायचे. अनेक वेगवेगळे कॅल्क्युलेशन असतात आणि ते कॅल्क्युलेशन करत असताना काहीतरी निरोप इथे अमित तांबेने आतमध्ये पोहोचवला. कारण मैदानाच्या बाहेर जर आपण पाहिलं तर क्रिकेटचे द्रोणाचार्य ज्यांना संबोधलं जातं ते आमचे विशाल कांबळी सर अजून मैदानामध्ये संघासाठी नक्कीच काहीतरी विचार त्यांनी केला आणि काहीतरी निरोप आतमध्ये पाठवलाय. आता पाहूया काय तो सल्ला होता. फुलटॉस चेंडू, इथे मात्र फटका हवा तसा बॅटवरती आला नाही. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला थांबवलं गेलंय. केवळ घेतलेली एक सिंगल धाव. चाळीस धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. विजयासाठी आता 41 धावा या 10 चेंडूमध्ये बनवावे लागतील. इथे पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज. फाईन लेग दरम्यान विशालचं एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि आलेली केवळ एक सिंगल धाव. आज अगदी पाहिलं तर दत्ता पवार यांची बॅट पुरती शांत नक्की दिसून आली. कारण 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धाव बनवल्यात. जेवण आलेलं आहे, कुणाला जेवण घ्यायचं असेल तर जेवण घ्या. सर्व खेळाडूंसाठी हे मात्र जेवण या ठिकाणी आयोजकांनी उपलब्ध करून दिलंय आणि त्याचा आनंद नक्कीच घ्या. मित्रांनो ही विनंती असेल पुन्हा एकदा सिंगल धाव. फक्त सिंगल सिंगल धाव आणि धावफलक अगदी पुढे सरकतोय. ती वाट पाहत आहेत कोणता चेंडू खराब येतोय आणि त्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याची संधी मिळेल. पण इथे आता वाट पाहून वेळ नाही. तुम्हाला आता आगेकूच करावं लागेल, तुम्हाला अगदी सरसावं लागेल, तुम्हाला अगदी पुढे पाऊल टाकावं लागेल. ती बॅकफूटवरती जगी चेंडू खेळावे लागतील पण इथे चेंडूवरती मोठे फटके खेळणं मात्र गरजेचं असेल. हो इथे मात्र चेंडू हवेत खेळला क्षेत्ररक्षक वासिक. तिथे मात्र चेंडूचा झेल टिपण्याचा प्रयत्न होता पण इथे मात्र कॅच सुटली आहे. झेल मात्र इथे ठिकाणी सुटला कारण अगदी पाहिलं तर सूर्यनारायणचा अडथळा त्या ठिकाणी जाणवला. सोपा झेल होता वासिकसाठी, असे झेल अनेक वेळा टिपताना आपण पाहिले पण इथे मात्र सोपा झेल ड्रॉप आणि इथे पुन्हा एकदा संधी मात्र राहुल यांच्याजवळ असेल. स्ट्रायकिंग एंडवरती खेळताना आपण पाहतोय. ओ इथे देखील हवा तसा फटका मात्र खेळताना नाही. पुन्हा एकदा सिंगल धाव. शफिकचं मात्र लाजवाब षटक आपल्याला पाहायला मिळालं. 12 चेंडूमध्ये धावांचा डोंगर फोडायचा असताना शफिकने केलेली कमालीची गोलंदाजी. 6 चेंडूमध्ये फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या. प्रत्येक चेंडूवरती आलेले सिंगल धाव. मोठा फटका मात्र शफिकने खेळूच दिला नाही.
शफिकने टाकले दोन षटक, मात्र लाजवाब आपल्याला पाहायला मिळाला. दोन षटकामध्ये त्यांनी केवळ 18 धावा या ठिकाणी खर्च केला. पहिल्या षटकात त्याच्या 12 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, त्याची पुरेपूर भरपाई इतरे मात्र झाली. आणि केवळ इथे पाहिलं तर 6 धावा या ठिकाणी खर्च होताना पाहायला मिळाल्या. आणि आता समीकरण मात्र बदलेल विजयासाठी. आता शेवटचे 6 चेंडू आणि जवळपास 37 धावांची गरज असेल. शेवटचे 6 चेंडू 37 धावा. मॅच अगदी पाहिलं तर या मॅचवरती हमराज मृत्युंजय कोथरूड संघाने मात्र एक मोठा ताबा या ठिकाणी मिळवलाय. पुढची मॅच स्वराज इलेव्हन संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओके, विजय इलेव्हन नेहरूनगर या संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ही मॅच संपताच लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय ही विनंती असेल. गोलंदाजी मार्कवर येतोय आकाश. आकाश उत्तेकर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. फिरकी पट्टू म्हणून आपण नक्की त्यांच्याकडे पाहिलंय. अनेक सामन्यांमध्ये त्यांच्या फिरकीची जादू चालली. इथे मात्र फटका जोरदार धुवादार चेंडू सीमारेषेच्या आर पार षटकार. पहिला चेंडूवरती अगदी पाहिलं तर घनाघाती प्रहार राहुल जाधव यांच्या बॅटमधनं. इथे मॅच मात्र अजूनही रंगतदार स्थितीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न. पहिला चेंडूवरती षटकार, अजूनही येणाऱ्या चेंडूवरती असे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. कारण आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 31 धावांची गरज. मॅच संपली असं म्हणता येणार नाही. अनेक वेळा आपण पाहिलंय 6 चेंडूमध्ये 2 धावा देखील गोलंदाज रोखतात. पण अनेक वेळा असंही पाहिलंय की 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारून सामना पुन्हा एकदा जिंकता येतो. इथे 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेळले तर सामना अगदी पाहिलं तर टाय देखील होऊ शकतो. इथे समान संधी असेल. आता 5 चेंडू आणि 30 धाव आहेत. एक व्हाईट बॉल देखील आला होता यावर मध्ये. म्हणजे आता समान संधी आहे इथे फलंदाजाकडे मोठे फटके खेळण्याची. आकाश सहजासहजी इतके मोठे फटके खेळू देईल का? पहिला चेंडू होती षटकार, दुसरा चेंडू मात्र सुरेख, दुसरा चेंडू मात्र सुरेख. इथे मात्र दुसरा चेंडू डॉट बॉल. आकाशचा मात्र पुढचा चेंडू मात्र प्रतिउत्तर दिलं गेलं. पहिल्या चेंडू होती षटकार खेळला गेला होता. शॉर्टपेट चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला गेला. यावेळेस मात्र लाईन थोडीशी पुढे ठेवली, पुढे टाकलेला हा चेंडू इथे मात्र राहुलला समजू शकला नाही. इथे मात्र चेंडू निर्धाव येतोय. शेवटचे 4 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि गोलंदाजांना मात्र आता पुरेपूर संधी असेल चुका न करण्याची. इथे फटका मात्र समोरच्या बाजूला मोठा फटका खेळलाय. तिथे चेंडू 1 बाउन्स आणि इथे मात्र चेंडूला फील्ड केलं जाते. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एक सिंगल धाव. शेवटचे 3 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 29 धावा. यावेळेस मात्र दत्ता पवार यांच्या बॅटमधनं फटका खेळला गेला आहे. पण तिथे झेल टिपला आणि ते फलंदाज बाद. फार वेळ दत्ता पवार मैदानामध्ये टिकून होते पण मोठे फटके मात्र खेळता आले नाही आणि इथे मात्र विकेट मात्र गमावली गेली. चौथा फलंदाज इथे मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये येत आहेत. प्रथमेश फलंदाजासाठी मैदानामध्ये येतोय. अगदी पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी मात्र प्रथमेश मैदानामध्ये आलाय. या मॅचमध्ये अगदी पाहिलं तर हमराज मृत्युंजय कोथरूड संघाचा मात्र विजयाच्या दिशेने होणारी मोठी वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. या मॅचची आता केवळ एक औपचारिकता आता मात्र मैदानामध्ये शिल्लक पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू हवेत खेळलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल टिपला आणि इथे आणखी एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट. पहिल्या चेंडूवरती आले षटकार, तिथून मात्र आकाशने दाखवून दिलं की मी सहजासहजी तुम्हाला धाव बनवू देणार नाही. 4 चेंडूमध्ये केवळ 8 धाव आतापर्यंत आकाशने खर्च केला आणि ते 2 फलंदाज त्यांनी जाळ्यामध्ये देखील ओढले. विकेट हॅट्रिकची संधी असेल. फायनलचा दिवस आणि ओपन गटातील मॅचेस मैदानामध्ये सुरू आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 29 धावांची गरज. पण विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असेल आकाश.
चला नवीन फलंदाज त्याचबरोबर मला वाटतंय एक बॉल अजूनही बाकी आहे. चला सामना जिंकलाय तो अमराज कोथरूड इलेव्हन अमराज मृत्युंजय कोथरूड संघाने सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला पुढची मॅच त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. विजय इलेव्हन नेहरू नगर त्वरित क्षेत्ररक्षण लावण्याचे सुंदर मॅच नक्की मैदानामध्ये पाहायला मिळाली. 80 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलं होतं. तर एका बाजूने सिद्धेश फोर्ट फाउंडेशन संघ थोडासा कमजोर नक्की ठरला बॅटिंगमध्ये, पण सुंदर खेळ नक्की त्या संघाचा देखील आपण पाहिला. या मैदानामध्ये येऊन खेळाचं सुंदर प्रदर्शन केल्याबद्दल आयोजकांकडून विशेष आभार. दे मॅचमध्ये पाहिलं तर मृत्युंजय संघासाठी वाशिक शेखने केलेली 42 धावांची खेळी, त्याचं प्रत्युत्तर देता राहुल सातवने कडवा प्रतिकार केला. 13 चेंडूमध्ये 24 धावा दिल्या, पण विजय मात्र मिळवता आला नाही. तब्बल पाहिलं तर 28 धावांनी अमराज मृत्युंजय कोथरूड संघाने मात्र या मॅचमध्ये विजय मिळवला. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढची मॅच